तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्थायी समितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात स्थायीच्या सदस्यांबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। अजूनही कोरोनाला थांबवण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे। सध्या संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यानं नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणं बंद केल्यानं रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात आली आहे। त्यामुळे पुढील काळातही नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे। कोरोना बरा झाल्यानंतर मधुमेह आणि ऑक्सिजन जास्त प्रमाण घेणाऱ्या नागरिकांना म्युकर मायकोसिस सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे। जिल्ह्यात म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित तज्ज्ञांचं मार्गदर्शन मागवले असून महापालिकेच्या वतीनं या आजारावर प्रतिबंध कसा घालता येईल यावर चर्चा केली आहे। यासंदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सभापती गणेश गीते यांनी सांगितले। कोरोनावर चर्चा झाल्या, परवाच्या बिटको हॉस्पिटलच्या सगळ्या घटनेवर चर्चा झाली, त्यानंतर बिटको हॉस्पिटलमध्ये काही औषध उपलब्ध नव्हते त्याबाबतीत पण भरपूर सदस्यांनी चर्चा केली। तर आता त्या विषयावर मी उद्या बिटकोचे प्रमुख डॉक्टर बोलवून आणि त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतीत काय कमी पडतंय त्याचा निर्णय घेणार आहे। हो, लहान मुलांना जो आता संभाव्य धोका दिसतोय त्या आगामी काळात जेव्हा ही जास्त धोका येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये बालरोग तज्ज्ञांना अलर्ट राहण्याचा सूचना देण्यात आल्या असून त्यात यात खाजगी डॉक्टरांचंही मार्गदर्शन घेणार आहे आपण। आणि जेव्हा कधी आपल्याला गरज वाटेल त्याप्रमाणे आपण टीव्हीच्या माध्यमातनं किंवा जाहिरातीच्या माध्यमातनं अनेक ठिकाणी त्याबद्दलची माहिती पोहोचवण्याचा पण प्रयत्न करणार आहे। ज्यावेळेस आपल्याला रेमडेसिवीर मिळत नव्हते त्यावेळेस मायलान कंपनीकडनं आपण रेमडेसिवीरची त्यांना ऑर्डर दिली। रेमडेसिवीरचा मायलान कंपनीचा जो कोटा होता तो महाराष्ट्र सरकारने कमी केला, त्यामुळे मायलान आपल्याला ते टप्प्याटप्प्याने त्यांनी जे पेमेंट घेतलेलं होतं आपल्याकडनं ते रेमडेसिवीर पाठवतं, पण आजही आपले त्यांच्याकडे 5,500 इंजेक्शन घेणं बाकी आहे। तर आज मी त्या कंपनीला मायलानचे जे MD आहे त्यांना नोटीस द्यायला सांगितलं। हो, जर गेटवेलनी जर आपल्यासोबत ॲग्रीमेंट केलेलं असेल आणि त्यांनी जर वेळेवर आपल्याला इंजेक्शन दिले नसतील तर त्याच्यावर 100% गुन्हा दाखल करण्यास सांगितलं। त्याचबरोबर आगामी काळात कोरोनाचा लहान मुलांना सर्वात जास्त धोका असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये बालरोग तज्ज्ञांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यात खासगी डॉक्टरांचाही मार्गदर्शन महत्वाचे ठरणार असल्यानं त्यांचाही सहकार्यातून संभाव्य लहान मुलांचा धोका टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून लवकर म्युकर मायकोसिस, लहान मुलांचा संभाव्य धोका आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी सूचित करण्यात आले आहे। एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।